मला महाराष्ट्रात काही होऊ शकतं, खंडणी खोऱ्यांचंच राज्य आहे, इतके एजंट निपले या लोकांनी पैसे गोळा करण्यासाठी, काही करू शकतात. तुमच्यावर भाजपचा दबाव आहे का, भाजपची तुम्हाला ऑफर आहे का की तुम्ही भाजपमध्ये यावं, ज्या पद्धतीने तुमच्यावर दबाव येत आहे? मान कापली जाईल पण शिवसेना सोडणार नाही. सरकार आहे आणि पैसे जमवण्यासाठी एजंट नेमले. माहित नाही एकनाथ शिंदे साहेब पैसे खंडणी वसूल करणारे नाही आहेत, ते लोकांना दोन दोन हाताने दान देणारे आहेत. मातोश्रीला आतापर्यंत किती दिले असतील त्यांनाच माहित नसेल, सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही होतो. म्हणून संजय राऊत सारख्या नालायक माणसाने आरोप करताना पाहिलं पाहिजे की त्यांच्या दिलेल्या पैशावरच तुमच्या दुकानदार चालल्या, त्यांच्या त्यांनी दिलेल्या पैशावर तुम्ही आपण तुकडे म्हणून त्या तुकड्यावर तुम्ही मोठे झाले आणि काय त्यांना नाव ठेवताय तुम्ही? एकनाथ शिंदे साहेब आज त्याला काय म्हणतो आपण, राजा उदार आहे, उदार मनाचा माणूस आहे, सगळ्यांना तो देतोय. तुमचा म्हणण्याचा अर्थ असा आहे का की एकनाथ शिंदेनी मातोश्रीवर पैसे दिले? 100% दिले, त्यात का नवीन अनेकांनी दिले, आपण पण दिलेले आहेत का? आपली अवकात नाही देऊ.